मी सांगितलं ते दिवसांनी स्वप्न बघतात, रात्री त्यांना झोपेच्या गोळ्या घेऊन झोप लागत नाही, त्यामुळे मला वाटतं की त्यांनी किती सिरियस घ्यायचं त्यांचं सरकार पडेल वगैरे विधानमंडळाने बघितलं आहे, संपूर्ण महाराष्ट्र जनतेने बघितलं आहे. असं आहे, संजय राऊत आणि महाविकास आघाडी सरकारच्या नेत्यांना ही नैतिकताच नाही आहे की त्यांनी एकनाथ शिंदेजी आणि देवेंद्र फडणवीस सरकारला हा प्रश्न विचारायचा. तुम्ही 32 दिवस 35 दिवस मंत्रिमंडळ केलं नव्हतं, 5 मंत्र्यांवर सरकार चालवलं आणि 32 दिवसात तुम्ही एकही निर्णय घेतला नव्हता, 5 कॅबिनेट घेतले होते तुम्ही. मला अभिमान आहे एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस सरकारवर की या सरकारने 32 दिवसात 32 निर्णय घेतले आणि रोज फिरतायत. देवेंद्रजीची तब्येत 2 वेळा खराब झाली तरी ते फिरतायत पावसामध्ये, तर मला याचा अभिमान आहे की तुम्ही 32 दिवसात 32 निर्णय करून दाखवले. महाविकास आघाडी सरकारने 5 कॅबिनेट कोऱ्या घेतल्या आहेत, कोऱ्या, काहीच केलं नव्हतं. त्यामुळं संजय राऊतजी जरा तुमचा पूर्वाश्रमीचा इतिहास बघा आणि मग तुम्ही त्या ठिकाणी नवीन काही सांगा. आजकाल त्यांना रात्रभरी झोप लागत नाही, दिवसारी स्वप्न बघतात आहे, त्याच्यामुळं मला वाटतं की त्यांच्या रोजच्या बोलण्याला आता महाराष्ट्राची जनता कंटाळली आहे. मी सांगितलं ते दिवसारी स्वप्न बघतात, रात्री त्यांना झोपेच्या गोळ्या घेऊन झोप लागत नाही, त्यामुळे मला वाटतं की त्यांनी किती सिरियस घ्यायचं त्यांचं सरकार पडेल वगैरे विधानमंडळाने बघितलं आहे, संपूर्ण महाराष्ट्र जनतेने बघितलं आहे. 165+ बहुमताने सरकार आहे, त्याच्यामुळं ते काय बोलतात त्याला खूप काही तथ्य नाही आहे. आता त्यांनी विरोधी पक्षाची भूमिका स्वीकारली पाहिजे आणि विरोधी पक्ष म्हणून चांगलं काम केलं पाहिजे आणि कमी बोलून जे काय राहिले सुरू त्यांच्याकडे शिल्लक आहे ते कायम टिकवायचे असतील तर कमी बोललं पाहिजे आणि नाहीतर असंच जर रोज बोलणं राहील तर मला वाटतं मग 2 आणि 3 राहतील, बाकी सर्व चालले जातील. तुम्हाला माहिती आहे 2-3 कोण राहतील, बाकी तर निघून जातील असे बोलले अशा बोलल्यानी.